देशमुख जी, देशमुख जी एक छोटा विषय आहे की 113 एकूण दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या दोन जागा आहे त्यापैकी भाजपने मागच्या वेळेला 91 जागा जिंकलेल्या होत्या आणि तिथे आपण जे आता मुस्लिम मतांचा विचार मांडला होता त्याच्यामध्ये एक आकडेवारी अशी दिसती आहे, याचा काही फरक पडणार आहे का ते बघितलं पाहिजे. 39 ठिकाणी बसपा आणि मुस्लिम उमेदवार उतरवलेले आहेत. आपण म्हणालात की समाजवादी पार्टीच्याकडे मुस्लिम मतांचा ओघ आहे, पण त्याच दुसऱ्या टप्प्यातल्या जागांच्या मध्ये 39 ठिकाणी बहुजन समाज पक्षाने आपले उमेदवार उतरवलेले आहेत. त्याच जागांवरती 28 ठिकाणी काँग्रेसनी आपले उमेदवार उतरवलेले आहेत, तर 32 ठिकाणी समाजवादी पार्टीचे उमेदवार आहेत. त्यासोबत MIMचे उमेदवार वेगळे आहेत. या सगळ्या एकूण उमेदवारांचा समाजवादी पार्टीच्या मतांवरती परिणाम होणार आहे का आणि तो या सगळ्या प्रकारामध्ये आपण गृहीत धरलेला आहे का? कारण एकूण मुस्लिम मतच मागं असं गृहीत धरलं आपण त्यांच्या, तर इथे दोन दोन तीन तीन एकाच मतदारसंघात मुस्लिम उमेदवार अशी स्थिती आहे आणि तिथे याचा फायदा भाजपला होईल की सपाला होईल, हे पोलरायझेशन होणार नाही आहे का? जरा कृपया त्यावर जरा भाष्य करावं. त्याचा उदाहरण पश्चिम बंगालमध्ये अगदी स्पष्ट होता, कारण की पश्चिम बंगालमध्ये मालदा मुर्शिदाबाद हे दोन तीन डिस्ट्रिक्टचा एक बेल्ट होता ज्याच्यामध्ये तिथे मायनॉरिटी वोटर्स खूप जास्त असतात आणि ते लोक लेफ्ट आणि काँग्रेसचे ट्रेडिशनल वोटर होते. पण त्या वोटर्सनी इव्हन लेफ्ट आणि काँग्रेसला लॉक स्टॉक अँड बॅरल डंप करून आणि ममता बॅनर्जीला वोट टाकला. त्याचमुळे जे आम्हा लोकांचा फायनल टॅलीमध्ये जे आम्ही 170-180 आम्ही लोक ममता बॅनर्जीला म्हणत होते त्याचाही पैकी 30-35 सीट वरती ममता बॅनर्जीची टॅली गेली. आता उत्तर प्रदेशमध्ये पण तशीच स्थिती आहे. मुस्लिम वोटर कम्प्लिटली पोलराइज्ड आहे समाजवादी पार्टी. मुस्लिम वोटरचा डिव्हिजन नाही होऊन राहिला, कारण की त्यांना असं वाटतं की समाजवादी पार्टी भाजप सांगात कधीच जाणार नाही. बसपावरती त्यांचा ट्रस्टचा फॅक्टर मध्ये त्रास आहे, कारण की BSP आणि BJPचा पुष्कळदा एक्सपेरिमेंट होऊ चुकला आहे. त्यांना असं वाटतं की BSPला आम्ही लोकांनी वोट दिला तर इव्हेंच्युअली ते लोक भाजप सांगात गव्हर्नमेंट मध्ये जायची त्यांची शक्यता होणार आहे. ते लोक त्यांच्यावरती त्यांना इतका विश्वास आता नाही. तर फर्स्ट ऑफ ऑल तुमचा प्रश्नाचा अगदी सरळ उत्तर हा आहे की मुस्लिम कॉन्सॉलिडेशन फॉर समाजवादी पार्टी इज कम्प्लीट, जस्ट लाईक इट वॉज कम्प्लीट फॉर ममता बॅनर्जी इन वेस्ट बंगाल. नंबर वन. त्याचा काउंटर पोलरायझेशन आहे की नाही आहे ते पण आहे. फक्त इतकंच आहे की पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये जसे जाट वोटर्स जे आहेत ते भाजपपैकी नाराज होते, तर त्या लोकांना असं वाटत होतं की आम्ही लोकांनी 14, 17 आणि 19 मध्ये तीनदा आम्ही लोकांनी भाजपला अगदी वन साइडेड सपोर्ट दिलं पण आम्हा लोकांना काही समाधान मिळालं नाही. तर एक असं वाटतं की लखनौमध्ये जे शासनाचा इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आम्हा लोकांची भागीदारी नाही आहे, तर ते नाराज होते. तर जयंत चौधरीला आणि त्यांची RLD पार्टीला जाट वोटर्सचा संपूर्ण सपोर्ट मिळाला, पण तोच जाट वोटर्सचा सपोर्ट समाजवादी पार्टीला भेटला नाही. त्यांना त्यांचा करता पर्टिक्युलरली जिथे जिथे समाजवादी पार्टीने मुस्लिम कॅन्डिडेट दिले पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये तिथे जाट वोटर्सनी समाजवादी पार्टीला तसा सपोर्ट केला नाही जसा सपोर्ट त्यांनी जयंत चौधरी आणि RLDचे कॅन्डिडेटला दिला. तर प्रश्नाचं उत्तर देत मला असं वाटतं की आय हॅव बीन ट्राईंग टू गिव्ह यू आन्सर. कम्प्लीट पोलरायझेशन ऑफ मुस्लिम्स फॉर समाजवादी पार्टी, काउंटर पोलरायझेशन पण आहे आणि पुष्कळ ओव्हर सिम्प्लिफिकेशन जे चालत होते इक्वेशन मध्ये ते झाले नाही. जसं एक नॅरेटिव्ह मीडियामध्ये चालत होतं ब्राह्मण नाराज आहे, ब्राह्मण नाराज आहे, ब्राह्मणने BJP को वोट नाही दिया, असं झालं नाही. ब्राह्मण वोटर्सनी खूप भाजपला वन साइडेड वोट दिला आहे. जे फिगर्स आमच्या जवळ आहे ते तर हे सांगून ओके, फक्त जाट वोटर्समध्ये डेंट आहे पण ब्राह्मण वोटर्समध्ये डेंट नाही. म्हणजे काही ट्रेंड आहेत ते बदलताना दिसलेले आहेत, मात्र जे ट्रेंड बदललेले आहेत ते अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चेसाठी आता महत्त्वाचे, त्यावर चर्चा करायची आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.